देशाला समृद्ध करण्यासाठी राहुल गांधी पंतप्रधान व्हावेत आणि त्यांच्यासाठी मी प्रचार करणार आणि जर संधी मिळाली तर पंचायत समितीच्या गाडीवर बसणार अशी प्रतिक्रिया यवतमाळच्या कलावतींनी न्यूज स्टेट महाराष्ट्राशी बोलताना दिली आहे. आज नागपूर इथं काँग्रेसकडून राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित सद्भावना दिवस कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांनी. कलावतींना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मदत केली असं गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत म्हणलं. त्या कलावती यवतमाळच्या आपल्या सोबत आहेत. ते आज नागपूरमध्ये जे आहे ते काँग्रेसच्या एका कार्यक्रमामध्ये या ठिकाणी हजेरी लावली होती. काय सांगाल मौशी तुम्ही आज काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी हजेरी लावली होती? काँग्रेसच्या याच्यामध्ये आपले काही कार्यक्रम ठेवला त्याच्यामध्ये आपलं सहभाग्य व्हावं म्हणून सनी आपली इच्छा होती. तर आपण सहभाग्य येऊ सनी चार शब्द बोलली का आपले हे काय दिलं हे राहुल गांधींनी दिलं बा. आणि राहुल गांधीच्या याच्यामध्ये सर्व काही आपल्या घरी झालं हे व्हा बा. पुढं आपल्या याच्यामध्ये राहुल गांधी पुन्हा निवडणूकमध्ये याव आपल्या पोरा बाराच्या गरीबाच्या पोराच्या शिक्षणाचा कहाचा आपलं न्याय भेटावा शिक्षणाने. गोरगरिबाच्या पोराईले कोणता एवढ्या शिक्षणाचा न्याय भेटो पा. आपल्या कास्तकार लोकडे एवढे मरमर करते ह्या कास्तकाराला भाव भेटावा. हे 2-2 हजार रुपये देऊन सन्यानी आपल्या कास्तकाराला मजुराईले खुश करते. 2-2 हजारानं खुश नाही होत. कास्तकाराच्या कापसाले भाव 10 हजार दिला निदान 6-7 हजार रुपये सोयाबीनले भाव दिला तर कास्तकार खुश होईल. न त्याचा त्या कास्तकार लोक जर आत्महत्या करत आहे तर त्या कास्तकाराच्या मालाले भाव दिला तर कास्तकार खुश होईल का ते आत्महत्या करण. हां याले मालाले नाव नाही भरते 2-2 हजारानं देते. 2-2 हजारानं का पोटं भरते का ते आत्महत्या झाली आत्महत्या झाली ते सरकार का बंद करणार आहे का? म्हणून सने आमच्या कास्तकाराच्या मालाले भाव द्या. त्या गरीबाच्या पोरं शिकत नाही गरीबाच्या पोराचं शिक्षण माफ करा. आणि कोणी आहे ते पोरं शिकत आहे गोरीगरबाची त्या पोराईला ड्युट्या देऊन त्याचा न्याय मिळवून द्या. तुम्हाला खरंच राहुल गांधींनी मदत केली का? कारण गृहमंत्री जे आहेत आपले अमित शहा ते संसदेत म्हणाले की तुम्हाला जी मदत झाली ती नरेंद्र मोदी यांनी केलेली. राहुल गांधींनी 2008 आले तर सर्व काही मदत 2008 तर 10 खतम झाली. 2010 खतम झाली. राहुल मोदी सरकार आमच्या काळामध्ये यवतमाळ जिल्ह्यामध्ये जन्मतवा झालाच नव्हता. 2014 नंतर त्याचा जन्म झाला. 2014 नंतर राहुल गांधीचा जन्म होता. राहुल गांधींनी सर्व मदत केली त्यांच्याच मदतीवर मी एवढी उभी आहे. तुम्ही स्टेजवर ना इच्छा व्यक्त केली 2024 कोण पंतप्रधान तुमच्या मते कोण पंतप्रधान व्हायला पाहिजे? राहुल गांधीच पंतप्रधान व्हायला पाहिजे राज्याच्या देशात. का व्हायला पाहिजे राहुल गांधीच का व्हायला? राहुल गांधी का पंतप्रधान व्हायला पाहिजे? पंतप्रधान देशाचा मंत्री व्हायला पाहिजे. सरकार मोठा सर्व देशाचा सरकार म्हणजे राहुल गांधी बनला पाहिजे अशी आमची विचार. निवडणुकामध्ये काँग्रेस तुम्ही प्रचार वगैरे करणार? हो करायला तयार आहोत. मी करणार काँग्रेस करणार आहो. काँग्रेसच्या गाडीवर मी फिरणार आहो मारेगाव तालुक्या. निवडणूक वगैरे लढवणार? निवडणूक लढाची ताकद आहे माझ्या मध्ये पण तरी एवढं आहे का आता जराशी सक्ती कमी पडत आहे. पंचायत समितीच्या गाडीवरही मी फिरणार. आपण पाहू शकतो 2024 मध्ये जे आहे ते राहुल गांधी पंतप्रधान व्हावं अशी इच्छा जी आहे ती कलावती बाईंनी व्यक्त केली आहे. आणि निवडणुकीचे मी प्रचार देखील करणार आणि संधी जर मिळाली तर पंचायत समितीच्या गाडीच्या पाठीमागे मी उभं राहणार. म्हणजे एकंदरीत निवडणुकीत देखील जर पक्षाने जर त्यांना संधी जर दिली तर निवडणुकीत देखील उभं राहण्याची तयारी त्यांनी या ठिकाणी दर्शवली आहे. कॅमेरामॅन विकी चव्हाणसह मी ज्ञानेश्वर पवार न्यूज स्टेट महाराष्ट्र नागपूर.